शोल्डरची मापे ही वेगळे वेगळे येतात मागचा टक्स घेतला बरोबर असा हा मूळ शोल्डर होत स्वतःहून वाढून जात म्हणजे काय तर पूर्ण काखेची आहे तो मात्र फिक्स आहे आणि बरोबर आपल्याला मोजत जायचा आहे नमस्कार मैत्रिणींनो मी खुशी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉईंटमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण थर्टी एट साईजच्या च्या ची कटिंग करत असताना शोल्डर मुंडा आणि आर्मोल राऊंड मापे कशी घ्यायची आणि किती घ्यायची ते बघणार आहोत त्याचबरोबर तेस त्याचा चार्टही मी दिलेला आहे हवं तर तुम्ही तो चार्ट लिहून ठेवा किंवा त्याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा म्हणजे ते जेणेकरून तुम्हाला पुढे कामात येईल त्याचबरोबर एक गोष्ट इथं आवर्जून लक्षात घ्या आर्महोल आणि आर्मोल, आर्मोल राऊंड ह्या दोन सेपरेट गोष्टी आहेत आर्मोल म्हणजेच मुंडा आणि आर्मोल राऊंड म्हणजे ही पूर्ण काखेची गोलाई जी मागून आणि पुढून अशी पूर्ण काखेची गोलाई म्हणजे आर्मोल राऊंड इथं तुम्ही लक्षात घ्या हा आर्मोल राऊंड जर परफेक्ट असला तर ब्लाउज हा असा चिपकून बसतो व्यवस्थित शरीराला त्याचबरोबर शोल्डर उतरत नाही किंवा आर्मोल किंवा बाहीमध्ये कुठेही चुन्या वगैरे येत नाही हे तुम्ही लक्षात घ्या त्यामुळे आर्मोल राऊंड हा व्यवस्थित घेतला गेला पाहिजे किंवा माप घेतानाही त्याचं मेजरमेंट व्यवस्थित घेतलं पाहिजे माप घेताना म्हणजे चूक करू नका म्हणजे जेणेकरून तुमच्या कामात परफेक्शन येईल तितकाच ब्लाउज हा व्यवस्थित परफेक्ट असा बसेल त्याचबरोबर हा जो चार्ट अपलोड केलेला आहे किंवा ही जी सर्व मापे आहेत ही शरीरावरून घेतलेल्या मापानुसार ही सर्व चार्ट आहेत ही गोष्ट इथे लक्षात घ्या ब्लाऊजवरून माप घेऊन ब्लाउज कट करणे हे वेगळ्या पद्धतीचं असतं म्हणजे थोडासा फरक असतो खूप जास्त फरक नसतो परंतु हा जो चार्ट आहे किंवा आजची जी मेजरमेंट मी सांगितलेली आहेत ती शरीरावरून मापे घेतलेली आहेत ही गोष्ट इथं लक्षात घ्या त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करा तर चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण मापे समजून घेऊया थर्टी एट साईजचा सा ब्लाउज जेव्हा आपण कटिंग करत असतो तेव्हा मागील गळ्यानुसार शोल्डर मुंडा लुझिंग आणि घडी यांची मापे कशी येतात ते आपण बघणार आहोत त्याआधी मी दोन तीन गोष्टी क्लिअर करते तुम्ही त्या व्यवस्थित लक्षात घ्या कारण खूप साऱ्या अशा कमेंट्स येत असतात आणि माझ्या मैत्रिणी खूप साऱ्या कन्फ्युज होत असतात त्यांच्यासाठी इथं हे स्पेशली सांगते थर्टी एट साईज म्हणजे हे अंगावरून माप घेतलेलं आहे आणि हे फुल चेस्टनुसार आहे फुल चेस्ट म्हणजे काय जो शरीराचा सर्वात उभार भाग आहे तिथलं हे माप आहे आणि ते शरीरावरून घेतल्यानंतर जर अडोतीस इंच आलेलं आहे तर त्यानुसार आपल्याला ही सर्व मापे घ्यायची आहेत त्याचबरोबर त्या ब्लाउजचं म्हणजे त्या व्यक्तीचं शोल्डर आलेलं आहे साडे पंधरा इंच हे पण शरीरावरूनच माप घेतलेलं आहे त्याचबरोबर आर्मोल राऊंड आहे सतरा इंच कदाचित तुमच्या मेजरमेंटमध्ये म्हणजे अडोतीस साईजचाच ब्लाउज बनवत असताना आर्म्हल राऊंड आर्मोल राऊंड म्हणजे काय तर पूर्ण काखेची गोलाई जी मागील भाग आणि पुढील भाग असतो तो पूर्ण काखेची गोलाई इथं बाजूला तुम्हाला फोटोमध्ये दिसत असेल त्याप्रमाणे आर्मोल राऊंड हा इथे सतरा इंचा आलेला आहे परंतु थर्टी एट साईजमध्ये एखाद्या व्यक्तीचा हा आर्मोल राऊंड साडेसतरा देखील येऊ शकतो किंवा अठरा इंच देखील येऊ शकतो हा माझा स्वतःचा अनुभव आहे परंतु मी जे मेजरमेंट घेतलं आहे त्यामध्ये हा सतरा इंच आहे आणि जर समजा तुमच्या मेजरमेंटमध्ये जर हा आर्मोल राऊंड साडेसतरा असेल किंवा अठरा इंच असेल तर त्याप्रमाणे तुम्हाला आर्मोल राऊंडमध्ये बदल करायचा आहे बाकी सर्व पद्धत ही सेमच असणार आहे दहा इंचा जेव्हा मागील गळा असतो तर त्यानुसार शोल्डर मुंडा आणि लुजिंग किती येतं ते बघूया बघा मागील गळा हा दहा इंचाचा आहे आणि आपण थर्टी एट साईजचा ब्लाउज बनवत आहोत जेव्हा मागील गळा हा दहा इंचाचा असतो तेव्हा कुठल्याही प्रकारची लुझिंग देत नाही आता जर समजा थर्टी एट साईजचा जर आपण चौथा भाग केला तर तो येतो साडे नऊ इंच बरोबर नाईन पॉईंट फाईव्ह म्हणजे आपल्याला कुठेही लुझिंग द्यायची नाही जी घडी आहे ती आपण घेणार आहोत साडेनऊ इंचाची त्याचबरोबर आर्म राऊंड इथं आलेला आहे सतरा इंच त्याचं जर आपण निम्मी केलं तर ते येतं आठ uh, पॉइंट फाईव्ह म्हणजेच साडेआठ इंच म्हणजे हा जो आर्मोल राऊंड आहे हा आपला किती आला पाहिजे साडेआठ इंच आपण अडतीस साईजचा ब्लाउज बनवत आहोत बरोबर परंतु आपलं शोल्डर बदलतं मागील गळ्यानुसार आर्महोलचं माप बदलतं म्हणजेच हे मुंड्याचं माप बदलतं परंतु जे आपण शरीरावरून आर्महोल राऊंड घेतलेला आहे तो मात्र फिक्स राहणार आहे म्हणजेच तो सतरा इंच आलेला आहे तर त्याच्या निम्मी घेतलं तर हे जे काखेची गोलाई आहे तर ही बरोबर आली पाहिजे आपली साडेआठ इंच ही गोष्ट तुम्ही इथे लक्षात घ्या त्याप्रमाणे समजा आता हा मागील गळा किती घेतलेला आहे दहा इंचा तर त्यानुसार आपण शोल्डर घेतलेला आहे सव्वा पाच इंच सव्वा पाच म्हणजे किती फायव्ह पॉइंट टू म्हणजे हे बघा जेव्हा मागील गळा हा डीप होत जातो तेव्हा शोल्डर हो हे कमी होत जातं हे तर आता तुमचं लक्षात असेलच किंवा आता हे आपलं फिक्स आपल्याला माहिती झालेलं आहे त्याप्रमाणेच मुंडा घेतलेला आहे मुंडा म्हणजेच आर्मोल आ, मी हे दोनही शब्द वापरत असते ह्या दोन गोष्टी तुम्ही लक्षात घ्या की मुंडा म्हणजेच आर्महोल इथं मुंडा आलेला आहे सहा इंच किंवा आर्महोल आलेला आहे सहा इंच आणि ही जी गोलाई आहे ही आर्महोल राउंड आहे बरोबर तर आ, मुंडा घेतला आपण इथं सहा इंचा तर इथं आपण लिहून घेऊया सहा इंच मागील गळा हा दहा इंचाचा आहे त्यामुळे आपण कुठल्याही प्रकारची लुझिंग इथं दिलेली नाही तर इथं घडी घेतलेली आहे आपण साडे नऊ इंचाची म्हणून इथं घडीचं माप टाकून घेऊया नाईन पॉईंट फाईव्ह असे हे सर्व मापे आपण ड्रॉ करून घेतलेले आहेत आता ही जी आर्महोल राऊंड आहे हा आपला किती आला पाहिजे साडेआठ इंच तर तो येतो का आता बघूया टेप अशा पद्धतीने इथं ठेवायचा आहे आणि बरोबर असं आपल्याला मोजत जायचं आहे तर हे बघा हा इथं बरोबर आलेलं आहे नऊ इंच म्हणजे आपलं हे अर्धा इंच जाणार आहे शिलाईमध्ये म्हणजे साडेआठ इंच हा बरोबर आपला हा आर्मोल राऊंड आलेला आहे आता हे सर्व मापे आपण वहीमध्ये लिहून घेऊया अडतीस इंच साईजमध्ये मागील गळा दहा इंचा असताना शोल्डर घेतलेला आहे आपण सव्वा पाच सव्वा पाच म्हणजे किती फायव्ह पॉईंट टू तर इथं आपण लिहून घेऊया बरोबर मुंडा मुंडा किती घेतला सहा इंचा मुंडा म्हणजे ही सरळ रेषा बरोबर ही घेतलेली आहे सहा इंच लूजिंग, लूजिंग दिली आहे का आपण नाही मागील गळा डीप असल्यामुळे इथं कुठल्याही प्रकारची लूजिंग ऍड केलेली नाही आणि त्याप्रमाणे घडीचं माप किती आलेलं आहे आपलं साडेनऊ इंच म्हणून इथं घडीचं माप आपण लिहून घेऊया नाईन इथे एक गोष्ट सांगायला मी विसरली मला एक कमेंट्स आलेली होती की गळ्याची रुंदी किती घ्यायची ते पण सांगत जा असं म्हणून तर इथं गळ्याची रुंदी घेतलेली आहे सव्वा दोन इंच ही कमी घेतलेली आहे जेव्हा मागील गळा हा डीप असतो तेव्हा ही गळ्याची रुंदी आपण कमी घ्यायची असते आणि इथं सव्वा दोन इंच घेतलं तर खालच्या बाजूला आपण अडीच इंच घेतलेला आहे आणि इथल्यापेक्षा कमीत कमी पाव इंच अर्धा इंच खालची गळ्याची रुंदी ही नेहमी वाढवून घ्यायची असते बरोबर त्याचबरोबर अजून एक गोष्ट मागील गळा हा डीप आहे त्यामुळे शोल्डरचा उतार आपल्याला हा गळ्याच्या बाजूला द्यायचा आहे हे देणं कंपल्सरी आहे कारण त्यामुळे काय होतं की आपलं ब्लाउजचं शोल्डर उतरत नाही त्यामुळे हा शोल्डर उतार डीप नेकमध्ये अवश्य द्यायचा आणि तो गळ्याच्याच बाजूला द्यायचा हे इथं तुम्ही लक्षात घ्या आता बघा दहा सॉरी आठ इंचा मागील गळा असताना काय काय बदल करायचे ते आपण इथं बघूया आता बघा मागील गळा हा आठ इंचाचा आहे आठ इंचाचा गळा म्हणजे हा देखील डीप नेकच समजला जातो आणि अजून एक गोष्ट हे जे मेजरमेंट मी आता दाखवत आहेत तुम्ही हे नऊ इंचाच्या गळ्यासाठी देखील वापरू शकतात आणि आठ इंचानंतरचे जे गळे आहेत आठ नऊ दहा अकरा बारा हे डीप नेक आहेत त्यामुळे इथं कुठल्याही प्रकारचे आपण लुझिंग ॲड करणार आहेत म्हणजेच थर्टी एट साईजचा आपण ब्लाउज बनवत आहोत तर त्याचा चौथा भाग येतो साडेनऊ इंच म्हणून आपण घडीचं माप देखील इथं साडेनऊ इंच घेतलेला आहे तर मागील गळा हा आठ इंच असताना इथं गळ्याची रुंदी घेतलेली आहे सव्वा दोन घेतलेली आहे आणि ही खालची गळ्याची रुंदी आहे पावणे तीन इंच ही तुम्ही थोडीशी वाढवून घेऊ शकता आवडीनुसार आणि असा हा चौकोन बनवून गोलशेप देऊन दिलेला आहे मागील गळा हा आठ इंच असताना शोल्डर आपण घेतलेला आहे इथं साडेपाच इंच हे बघा फायव पॉईंट फाईव्ह बरोबर आणि मुंडा मुंडा म्हणजेच आर्म होल आर्म होल घेतलेला आहे इथं सव्वा सहा इंच म्हणजेच सिक्स पॉईंट टू बरोबर आणि आठ इंचा गळा हा सुद्धा डीप आहे म्हणून शोल्डर शोल्डर उतार हा गळ्याच्या साईडने आपण दिलेला आहे ही तिरकस रेषा इथं कंपल्सरी आपण द्यायचीच आहे आता बघा अडोतीस इंचाच्या साईजमध्ये मागील गळा आठ असताना शोल्डर घेतलं साडेपाच मुंडा घेतला सव्वा सहा तर आता हा आर्मोल राऊंड आपला साडेआठ इंच येतो का ते आपण इथं बघूया आपण इथं असा हा टेप घेऊन घ्यायचा आहे इथं अशा पद्धतीने टेप ठेवायचा आणि हे माप आपण असं मोजत मोजत जाऊया हे बघा हे बरोबर आलेलं आहे नऊ इंच आणि अर्धा इंच आपलं इथं जाणार आहे शोल्डर शिलाईला म्हणजे हे बरोबर आपला हा जो आर्मोल राउंड आहे हा बरोबर साडेआठ इंच आलेला आहे तर आता आपण ही सर्व मापे वहीमध्ये लिहून घेऊया हे बघा अडतीस साईज मध्ये मागील गळा हा आठ इंचा असताना आपण शोल्डर घेतलं साडेपाच इंच म्हणून आपण इथं लिहून घेऊया फायव्हॉइंट फाईव्ह ओके त्यानंतर मुंडा घेतलेला आहे सव्वा सहा इंच सव्वा सहा म्हणजे किती तर सिक्स पॉइंट टू लुझिंग ऍड केलेली नाही कारण हा आपण डीपनेकच समजला जातो त्यामुळे आपण कुठल्याही प्रकारची लुझिंग ऍड केलेली नाही आणि त्यानुसार घडीचं माप आलेलं आहे साडेनऊ इंच म्हणून आपण इथं घडीचं माप पण लिहून घेऊया नाईन पॉइंट फाईव्ह बरोबर आता मागील गळा हा सहा इंचा असताना काय काय बदल होतात ते बघूया अडतीस साईजच्या ब्लाऊजमध्ये बागील नेक हा जर सहा इंचा असेल तर कसे बदल होतात ते बघूया जेव्हा मागील गळा हा सहा इंचा असतो तेव्हा आपल्याला लुझिंग ॲड करायची असते बरोबर आपण थर्टी एट साईजचा ब्लाऊज बनवत आहोत त्याच्यामध्ये प्लस वन केलं म्हणजे एक इंच आपण लुझिंग ॲड केली तर टोटल येतं मेजरमेंट येतो थर्टी नाईन थर्टी नाईनचा आपण इथं जर चौथा भाग केला तर तो येतो नाईन पॉईंट एट नाईन पॉईंट एट म्हणजेच पावणे दहा म्हणजे आपली घडी साडेनऊची होती आता ती पावणे दहा आपण इथं ता माप टाकणार आहोत आपण लुझिंग का ऍड करतो कारण जेव्हा मागील गळा हा कमी असतो तेव्हा तो गळा असा फाकत नाही किंवा ब्रॉड होत नाही त्यामुळे इथं आपलं अंतर हे जे आहे हे खेचलं जायला नको म्हणून आपण इथं लुझिंग ऍड करत असतो आता त्याप्रमाणे इथं घडीचं माप घेतलेलं आहे आपण नाईन एट हे बघा नाईन पॉइंट एट म्हणजे दहा इंचाला दोन रेषा कमी इथं तुम्हाला दिसत असेल हे बघा इथं मी कॅमेरा नीट व्यवस्थित सेट केला हे बघा तुम्हाला इथं दिसत असेल की दहा इंचाला दोन रेषा कमी म्हणजेच आपण जरी अडोतीस इंचाचा ब्लाउज बनवत आहोत जरी नऊची घडी असली तरी पण आपण मागील गळा कमी असल्यामुळे इथं आपण हे अंतर किती घेत आहोत नाईन पॉईंट एट बरोबर त्यानुसार मागील गळा जर सहा इंचा असेल तर इथं शोल्डर घेतलेला आहे आपण साडेसहा इंच सिक्स पॉईंट फाईव्ह त्याचप्रमाणे गळ्याची रुंदी इथं घेतली अडीच इंच हा हा ब इथं लक्षात घ्या आणि तेच खालच्या बाजूला गळ्याची रुंदी घेतलेली आहे आपण तीन इंच खालच्या बाजूला थोडीशी जास्त घ्यायची असते आणि हा बघा हा मागील गळा आहे आपला सहा इंचाचा शोल्डर मागील गळा सहा इंचाचा असताना शोल्डर घेतलं साडेसहा आणि इथं मुंडा घेतलेला आहे आपण साडेसहाच इंच सिक्स पॉईंट फाईव्ह मुंडा म्हणजेच आर्मोल आणि त्यानुसार आता हा आर्मोल राऊंड आपला बरोबर किती आला पाहिजे साडेआठ इंच तर तो आर्मोल राऊंड साडेआठ इंच येतो का ते बघूया अशा पद्धतीने इथं हा टेप ठेवायचा आणि आपण इथं हे मोजत मोजत जायचं आहे तर आपलं हे अंतर किती आलं पाहिजे साडेआठ इंच हे बघा इथं हे बरोबर नऊ इंच आलेलं आहे आणि इथं साडेआठ वर मी मार्किंग करणार म्हणजेच आपलं हे एवढं शोल्डर शिलाईला जाणार आहे हा जो आर्मोल राऊंड आहे हा बरोबर आपला आलेला आहे साडेआठ इंच आणि एक गोष्ट इथं लक्षात घ्या हा डीप नेक नाही त्यामुळे शोल्डर उतार मी गळ्याच्या बाजूलाही दिलेला नाही किंवा शोल्डरच्या बाजूलाही दिलेला नाही कारण सहा इंचा गळा हा ब्रॉड नसतो त्यामुळे शोल्डर उतरायचा काही प्रश्नच येत नाही आणि शोल्डर नाही दिला तरी चालतो आणि इथं रेषा देखील मी ड्रॉ केलेली नाहीये जेव्हा मागील गळा हा कमी असतो तेव्हा तिरकस म्हणजे मागील मुंड्याचा शेप देण्यासाठी तिरकस रेषा घ्यायची नसते तिरकस रेषेचा शेप हा फक्त आ, डीप नेकमध्येच दिला जातो ही गोष्ट इथं लक्षात घ्या आता हे सर्व मापे आपण आता वहीमध्ये लिहून घेऊया हे बघा अडोतीस इंचाचा जेव्हा आपण ब्लाउज बनवत हो, आहोत आणि सहा इंच जर मागील गळा असेल तर त्यानुसार आपण शोल्डर घेतलेला आहे साडेसहा इंच इथं आपण लिहून घेऊया चार्ट मध्ये साडेसहा म्हणजे सिक्स पॉइंट फाईव्ह आणि त्याच वेळेला आपण मुंड्याचं माप पण घेतलेलं आहे साडेसहा इंच म्हणजे सिक्स पॉइंट फाईव्ह लूजिंग ऍड केलेली आहे का आपण हो तर इथं एक इंचाची आपण लुझिंग ऍड केलेली आहे म्हणून प्लस वन आणि त्यानुसार घडीचं माप किती आलं आपलं नाईन पॉइंट एट इंच हे बघा हे आपलं घडीचं माप आलेलं आहे आता बघा मागील गळा जर चार इंचाचा चा असेल तर आपण काय बदल करायचे हे सहा इंचा माप तुम्ही जर मागील गळा पाच इंचा असेल तेव्हा तुम्ही हे मापे घेऊ शकतात जर समजा चार इंचा गळा असेल मागील गळा तर काय काय बदल करायचे ते आपण आता इथं बघूया बॅकनेक आहे चार इंच म्हणजेच मागील गळा जेव्हा कमी असतो तेव्हा आपण लुझिंग ॲड करतो तर मी इथं दोन इंचाची लुझिंग ॲड करत आहे तर त्यानुसार आपलं अंतर आलेलं आहे चाळीस इंच सॉरी इथं आलेलं आहे फोर्टी त्याचा जर चौथा भाग केला तर तो येतो दहा इंच म्हणजे बघा जरी आपण अडोतीस साईजचा ब्लाऊज बनवत आहोत तरी पण आपण घडीचं माप घेणार आहोत दहा इंच म्हणजेच मागील गळा चार इंच असताना मी इथं माप घेतलेला आहे दहा इंच हे बघा तुम्हाला इथं दिसत असेल म्हणून इथं गडीचं माप घेतलं दहा इंच मागील गळा हा चार इंच आहे अडतीस साईजमध्ये त्यावेळेला शोल्डर घेतलेला आहे आपण पूर्ण शोल्डर घ्यायचा आहे पूर्ण शोल्डर म्हणजे किती तर मी तुम्हाला आधी ते क्लिअर करते पूर्ण शोल्डर आपलं किती आलेलं होतं साडे पंधरा तर साडे पंधराच्या निम्मी जेवढं अंतर येतं तेवढं आपल्याला पूर्ण शोल्डर इथं घ्यायचं आहे तर ते येतं इथं म्हणजे जर तुम्हाला ते कन्फ्युजनवाला वाटत असेल करणं तर काय करायचं साडे पंधरा इंच असा हा टेप घ्यायचा आणि इथं असा हा दुमडून घ्यायचा बरोबर आणि त्याप्रमाणे आपलं माप आलेलं आहे हे बघा आठ इंच पावणे आठ इंच म्हणजेच आठ इंचाला दोन रेषा कमी हे बघा इथं एवढं पावणे आठ आलेलं आहे म्हणून इथं बरोबर मी हे पावणे आठ इंचाचं पूर्ण शोल्डर घेतलेलं आहे पावणे आठ म्हणजे किती तर सेवन पॉईंट एट आठ इंचाला दोन रेषा कमी आणि त्याचबरोबर इथं मुंडा घेतलेला आहे हा पण पावणे आठ इंचाचाच आहे मुंडा देखील पावणे आठ म्हणजे किती तर सेवन पॉईंट एट आणि आता बघा मागील गळा हा आपला चार इंचाचा चा आहे आपण पूर्ण शोल्डर घेतलं इथं मुंड्याचं मापही टाकलं तर आता हा आपला आर्मोल राऊंड जो आहे तर तो किती आला पाहिजे साडेआठ इंच तर तो येतो का ते इथं बघूया त्याप्रमाणे इथं असा हा टेप ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने हे मोजत गेली मी तर हे बरोबर आलेलं आहे नऊ इंच आणि मी इथं साडेआठ इंचावर मार्किंग करेल कारण आपलं हे शिलाईचं मार्जिन जाणार आहे म्हणजे हा बरोबर आर्मोल राऊंड हा आपला साडेआठ इंच आलेला आहे हे बघा एक गोष्ट इथे लक्षात घ्या जेव्हा आपण कमी मागील गळा हा कमी असतो तेव्हा दोन गोष्टी आपल्याला सर्वप्रथम करायच्या असतात एक म्हणजे लुझिंग ऍड करायची असते आणि जे काही शोल्डर असेल त्याचा शोल्डर उतार आप चा 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 आप हा आपल्याला बाहीच्या बाजूला द्यायचा असतो आणि त्यानंतर अर्धा इंचाचा आपल्याला हा शोल्डर उतार द्यायचा असतो म्हणजे हा शोल्डर उतार आहे म्हणजे आपण जेव्हा ब्लाउज कटिंग करू तेव्हा तुमच्या ह्या गोष्टी तर लक्षात येतील इथं फक्त तुर्त हे लक्षात घ्या की शोल्डर उतार हा आपण नेहमी गळ्याच्या बाजूला न देता हा बाहीच्या बाजूला द्यायचा आहे किंवा आर्मोल जो राऊंड आहे त्या बाजूला द्यायचा आहे जेव्हा मागील गळा हा कमी असतो तेव्हा आणि डीप नेक जेव्हा ब्लाउज बनवतो तेव्हा शोल्डरचा उतार हा आपण गळ्याच्या बाजूला देत असतो ते आपण डीप नेकमध्ये बघितलं त्याप्रमाणे मागील गळा हा चार इंचाचा असताना शोल्डर घेतलेला आहे पावणे आठ इंच आणि मुंडा पण घेतला पावणे आठ इंच आणि त्यानुसार आता हा आर्मोल राऊंड आपला किती आला पाहिजे साडेआठ इंच तर तो येतो का ते आपण इथं बघूया इथं मी अशा पद्धतीने टेप इथं ठेवला आणि बरोबर जे मार्किंग आहे त्यावरूनच आपल्याला मोजत जायचं आहे हे बघा इथं बघू शकतात आपला जो आहे तो बरोबर साडेआठ इंच आलेला आहे आणि ही अर्धा इंच आपलं हे शोल्डर शिलाईला जाणार आहे आता हे सर्व मापे आपण वहीमध्ये लिहून घेऊया जर अडोतीस इंचाचा ब्लाऊज बनवत आहोत आणि मागील गळा जर चार इंचाचा असेल तर आपण तिथे शोल्डर घेतलेलं आहे पावणे आठ पावणे आठ म्हणजे किती तर सेवन पॉईंट एट मुंडा किती घेतलेला आहे मुंडा पण आपण घेतला पावणे आठ इंच म्हणजे सेवन पॉइंट एट आणि लुझिंग इथं लुझिंग ऍड केली आहे का हो तर आपण इथं दोन इंचाची लुझिंग ऍड केलेली आहे इथं प्लस टू करायचं आणि त्यानुसार आपलं घडीचं माप किती आलेलं होतं दहा इंच हे बघा म्हणून इथं घडीचं माप घेत आहोत आपण दहा इंच आता बघा बारा इंचाचा जेव्हा मागील गळा असतो तेव्हा काय काय बदल करायचे ते, ते बघूया जनरली जी मोठी साईज असते मोठी साईज म्हणजे किती तर अडोतीस चाळीस तर ह्या स्त्रिया कदाचित आवडीनुसार मागील गळा हा अकरा इंच बारा इंचाचा घेत असतात तर त्यानुसार आपण काय काय माप येतात ते, ते बघूया अडोतीस साईजचा आपण ब्लाऊज बनवत आहोत बरोबर तर त्यामध्ये मागील गळा किती आहे बारा इंचाचा आहे जेव्हा मागील गळा हा डीप असतो तेव्हा आपण एक इंच हे मायनस करत असतो तर त्यानुसार आपण एक इंच जर मायनस केलं तर ते अंतर येतो थर्टी सेवन बरोबर तर त्याचा चौथा भाग करायचा आहे जर चौथा भाग केला तर ते माप येतं आपलं नाईन पॉईंट टू नाईन पॉईंट टू म्हणजे सव्वानऊ हे बघा अडोतीस साईजचा ब्लाऊज बनवत आहोत म्हणजे साडेनऊच्या घडीचा ब्लाऊज आहे तरी देखील मागील गळा जर बारा इंचा असेल तर आपल्याला घडीचं अंतर हे आपण घेणार आहोत सव्वा इंचच बरोबर त्यानुसार मी इथं हे जे घडीचं माप आहे हे घेतलेलं आहे सव्वाण्णव सव्वाण्णव म्हणजे किती तर नऊच्या पुढे दोन रेषा म्हणजेच नाईन पॉइंट टू बरोबर आता बघा मागील गळा हा डीप आहे तेव्हा दोन गोष्टी करायच्या असतात एक तर जे आपलं मेजरमेंट आहे त्यानुसार आपल्याला म्हणजे लूजिंग ही कमी करायची असते बरोबर म्हणजे जे घडीचं माप आहे ते आपल्याला कमी करायचं असतं आणि त्याचबरोबर शोल्डर उतार द्यायचा असतो तर शोल्डर उतार हा गळ्याकडे दिलेला आहे या दोन गोष्टी सर्वप्रथम करायच्या आणि मग नंतर आता आपण ही पुढची मापे बघूया त्यानुसार मागील गळा जर बारा इंचाचा असेल थर्टी एट साईजमध्ये तर त्यानुसार शोल्डर घेतलेला आहे पावणे पाच पावणे पाच म्हणजे किती तर फोर पॉईंट एट पाच इंचाला पा दोन रेषा कमी आता तुम्ही म्हणणार थर्टी एट साईजचा ब्लाउज आहे आणि एवढं शोल्डर हो कमी तुम्ही बिंदास्त घ्या हे शोल्डर आणि असे हे ब्लाउज मी स्वतः शिवलेले आहेत आणि अतिशय परफेक्ट असं बसतं कारण हे बघा हा जो आपला ब्लाउज आहे हा नेक आहे हा डीप आहे म्हणजे इथं बारा इंचा मला समजावं म्हणून सांगते जे हा जेव्हा आपण असा हा मागील टक्स घेतो तेव्हा आपलं हे शोल्डर ह्या बाजूला वाढतं म्हणजे तुम्ही विचार करा जेव्हा आपण बारा इंचा गळा घेऊ तेव्हा हा गळा अजून आपला फाकला जाईल म्हणजेच जा आपलं शोल्डरचं माप बरोबर ह्या बाजूला येईल म्हणजे जरी आपण इथं पावणे पाच अंतर घेतलेलं आहे शोल्डरचं तरी देखील आपलं शोल्डर हे इकडच्या बाजूला सरकतं आशा करते की हे तुमचं लक्षात आलं असेल हे जे मला सांगायचं आहे ते आणि मागील एका व्हिडिओमध्ये हे मी तुम्हाला मेंशनही केलेलं होतं की आपण म्हणजे मागील गळा जर डीप असेल तर शोल्डर शोल्डर का कमी घेतो तर त्याचं हे एक मुख्य कारण आहे किंवा ह्या कारणामुळेच आपण शोल्डर हे कमी घ्यायचं असतं त्यामुळे तुम्ही पावणे पाच इंच हे शोल्डर इथं घेऊ शकतात शोल्डर घेतलं पावणे पाच इंच आणि मुंडा घेतलेला आहे इथं पावणे सहा इंच पावणे सहा इंच म्हणजे किती फायव्ह पॉइंट एट मुंडा म्हणजेच आर्मोल आणि त्यानुसार आता आपला हा आर्मोल राऊंड जो आहे तर तो किती आला पाहिजे साडेआठ इंच तर तो आर्मोल राऊंड साडेआठ इंच येतो का ते बघूया अशा पद्धतीने इथं टेप ठेवायचा आणि आपण इथं व्यवस्थित असं जे मार्किंग आहे त्यावरूनच टेप फिरवायचा आहे आणि मोजत मोजत जायचं आहे हे बघा इथं आलेलं आहे नऊ इंच आणि अर्धा इंच आपलं जाणार आहे शोल्डर शिलाईला म्हणजे आपलं हे माप बरोबर आलेलं आहे साडेआठ इंच म्हणजे मागील गळा जेव्हा बारा इंचा असतो तेव्हा काय काय माप येतात ते आपण इथं लिहून घेऊया मागील गळा हा बारा इंचाचा आहे तेव्हा आपण शोल्डर घेतलेला आहे फोर पॉइंट एट म्हणजेच पावणे पाच हे बघा इथं लिहून घेऊया मुंडा किती घेतला आपण पावणे सहा पावणे सहा म्हणजे किती फायव्हॉइंट एट आपण इथं लुझिंग ऍड केलेली आहे का नाही तर आपण एक इंच अंतर हे उलट कमी केलेलं आहे इथं मायनस वन केलं होतं बरोबर आणि त्यानुसार घडीचं माप आपलं आलेलं आहे सव्वा नऊ म्हणजेच नाईन पॉइंट टू बगा, आशा हे बघा अशा पद्धतीने हा जो चार्ट आहे तो तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट घ्या आणि मागील गळ्यानुसार काय काय बदल होतात हे आता तुम्हाला परफेक्ट असं समजलंच असेल ज्या काही माझ्या नवीन मैत्रिणी इथं ऍड होतात किंवा नवीन चॅनलला सबस्क्राईब करतात त्यांनी म्हणजे हा व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांचे सर्व कन्फ्युजन जर क्लिअर होत नसतील तर टिप्स फॉर बिगनर्सची सिरीज तुम्ही पूर्ण बघा पहिल्या व्हिडिओ पासून जर बघितलं तर तुमचं पूर्णपणे लक्षात येईल आणि आर्मोल राऊंडमध्ये जर आपण व्यवस्थित असे बदल केले म्हणजे हा जर व्यवस्थित असा आपण मेजरमेंट घेऊन जर आपण व्यवस्थित मार्किंग करून व्यवस्थित कट केलं तर तुमच्या ब्लाऊजचं शोल्डर उतरणार नाही ज्या मी टिप्स सांगत असते म्हणजे शोल्डर उतार देणे किंवा आरमोल राऊंड व्यवस्थित मोजणे लुझिंग ऍड करणे किंवा कमी करणे हे सर्व बदल जर तुम्ही करत गेल्या तर तुमच्या ब्लाऊजमध्ये खूप असं व्यवस्थित परफेक्शन येईल आणि फिटिंगलाही ब्लाऊज व्यवस्थित बसतील हवं तर तुम्ही आधी स्वतःचे ब्लाऊज शिवून बघा म्हणजे जेणेकरून तुमचं लक्षात येईल की बदल केल्यानंतर कशी फिटिंग बसते वगैरे सो uh, so, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा लाईक करायला विसरू नका काही शंका असतील तर तुम्ही त्या कमेंट्सच्या माध्यमातून मला विचारा मी त्या त्यांना लगेचच रिप्लाय देतच असते त्याचबरोबर चॅनलवर तुम्ही नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद